मी डॉक्टर वंदना बनकर, ग्रह विज्ञान विभाग प्रमुख, कला व विज्ञान महाविद्यालय चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। आज मी आपल्यासमोर समतोल आहार हा विषय घेऊन आले आहे। समतोल आहार हा प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक अवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी समतोल आहार हा अतिशय गरजेचा आहे। त्यामुळे मी हा विषय निवडला, कारण की आपल्याला समतोल आहारामधूनच शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणामध्ये प्राप्त होतात। तर समतोल आहाराची व्याख्या करायची झाल्यास, ज्या आहारामधून आपल्याला विविध पोषक घटकांचा समावेश केला जातो व तो आपल्या शरीराला प्राप्त होतो, त्यातून अन्नाची सर्व कार्य व्यवस्थितरित्या पार पाडली जातात, अशा आहाराला आपण समतोल आहार किंवा चौरस आहार असं म्हणू। तर आता या समतोल आहाराची गरज काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल। समतोल आहार आपण सध्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्वजण आहाराकडे, घरच्या आहाराकडे विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वांनी लक्ष दिलं आहे, आणि विविध आपण काढे असतील किंवा काही काही जो जे कोणी आपल्याला सांगितलं असेल की हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ते आपण केलं आहे। तर समतोल आहार हा म्हणजे आपल्याला कुठल्याही आजारापासून दूर ठेवण्यासाठी गरजेचा असतो, मग तो कोरोनाच नाही तर कुठलाही आजार असो, संसर्गजन्य आजार असो वा असंसर्गजन्य आजार असो, आपल्याला समतोल आहारामुळे निरोगी राहण्यामध्ये अतिशय महत्त्वाची मदत या समतोल आहारामुळे आपल्याला होत असते, म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आता समतोल आहार आपण समजले आपल्याला, पण पोषक घटक म्हणजे नेमकं काय? तर पोषक घटक हे एक प्रकारचे रासायनिक पदार्थ असतात, जी पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या खाद्यपदार्थातून वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिळत असतात। तर ही पोषक घटके आपल्याला समप्रमाणामध्ये मिळावी, आवश्यकतेनुसार मिळावी या उद्देशाने अभ्यासकांनी 5 अन्नगट तयार केलेले आहेत। त्या अन्नगटामधून आपल्याला असे लक्षात येईल की आपण प्रत्येक म्हणजे आपला जो समतोल आहार आहे कसा समतोल ठेवायचा ह्या अन्नगटांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल। तर पहिलं अन्नगट आहे प्रथिनेयुक्त गट। आता प्रथिनेयुक्त गट, प्रथिने हा शब्दसुद्धा आपण अनेकदा आपल्या कानावर पडलेला आहे किंवा टी व्हीवर वेगवेगळे ॲड येतात, हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन, वुमन्स हॉर्लिक्स, आता बूस्टर वगैरे, यामध्ये प्रथिनांचा समावेश केलेला असतो। प्रथिने पावडर पण मिळते, प्रोटीन पावडर म्हणून बरेच लोक स्ट्रॉंग होण्यासाठी हे घेतात। तर ही प्रथिने आपल्याला कोणत्या अन्नपदार्थातून मिळतात? ती म्हणजे वनस्पतीज जे पदार्थ आहे, जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी कडधान्य, डाळी, तेलबिया, तेलबियांमध्ये मग काजू, बदाम, शेंगादाणे, तीळ, जवस, नारळ, अळीव असे पदार्थांमध्ये प्रथिने विपुल प्रमाणामध्ये मिळतात। त्यातल्या त्यात सोयाबीन हा जो घटक आहे यामध्ये सुद्धा प्रथिने चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळतात। तर आणि प्राणीज पदार्थामधून म्हणजेच अंडी, मांस, मासे, खाद्यपक्षी, दूध, दुधाचे पदार्थ इत्यादी प्राणीज पदार्थामधून आपल्याला उच्चतम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात। आता प्रथिनांची इतकी ॲड केली जाते ते का? तर प्रथिनांमुळे आपल्या ज्या पेशीजाल आहे शरीरामध्ये आपल्या, तर त्याचे ते तयार करण्यासाठी, पेशींची नवीन निर्मिती करण्यासाठी हे प्रथिने आवश्यक असतात। त्याचबरोबर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन आहे,
हिमोग्लोबिनचा आपल्या हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनद्वारे आपल्याला पूर्ण शरीरामध्ये पसरवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. त्याचबरोबर आपले केस, नखे, त्वचा, जे स्नायू आहेत ते जखमा भरून काढणे, पाचक द्रव्य निर्माण करणे, तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती सुसज्ज ठेवणे, अशा अनेक कार्यासाठी प्रथिने अत्यंत महत्त्वाचे असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास म्हणजे आपल्या शरीराची वाढ व झीज भरून काढणे आणि शारीरिक जे आंतरिक क्रिया चालतात त्यावर नियंत्रण ठेवणे, त्यासाठी शक्ती प्रदान करणे हे कार्य प्रथिनांचे आहे. प्रथिनांच्या अभावीसुद्धा अनेक परिणाम, दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. जर लहानपणापासून प्रथिने योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर मुलांची वाढ खुंटणे, त्यांना थकवा, उत्साह राहत नाही, त्याचबरोबर पाचक रसांची निर्मिती योग्य प्रमाणात होत नाही, त्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच जे लहान मुले आहेत 5 वर्षाखालील, तर त्यांच्यामध्ये या प्रथिनांच्या अभावामुळे क्वाशिओर्कर नावाचा एक आजार होतो. तो कुपोषण आपण जे म्हणतो, कुपोषणाच्या पुढची स्टेप आहे ती, तर हा क्वाशिओर्कर प्रथिनांच्या अभावामुळे होतो. म्हणून प्रथिने आपल्याला अतिशय महत्त्वाची आहेत. दुसरा गट आहे ऊर्जा देणारा गट किंवा एकदल धान्य गट असं आपण त्याला म्हणतो. तर हा ऊर्जा देणारा गट आहे, यामध्ये यातून आपल्याला कॅलरीज मिळतात. जसं प्रामुख्याने यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, रवा, शेवया, तांदूळ, मुरमुरे अशा पदार्थांमधून आपल्याला हे सहजपणे प्राप्त होतात. आपला जो भारतीय आहार आहे त्यामध्ये जवळजवळ 65 ते 90% इतक्या कॅलरीज आपल्या कर्बोदकापासून आपल्याला मिळतात आणि ते अतिशय स्वस्त असे अन्नपदार्थ आहे आणि तो आपल्या आहारातील मुख्य घटक आहे कर्बोदके म्हटलं तर. त्यामुळे तो आवश्यक आहे. आता या कर्बोदकांमुळे सुद्धा आपल्याला कार्यशक्ती, ऊर्जा मिळते, जो स्टॅमिना आहे काम करताना, जो थकवा आपल्याला जाणवत नाही कर्बोदकांमुळे ते घडतं. त्याचबरोबर शरीराचे उष्णतामान कायम राखण्यासाठी ते आवश्यक असतं. ग्लुकोज, लॅक्टोज, फ्रुक्टोज हे याचे कर्बोदकांमध्ये असलेले प्रकार आहेत. ग्लुकोजमुळे आपल्याला आपल्या मज्जासंस्था व मेंदूचे कार्य सुरळीत चालते, कारण ग्लुकोज हे कर्बोदकांमधून आपल्याला प्राप्त होतात. लॅक्टोज हे सुद्धा कॅल्शियमच्या पचनासाठी आणि शोषणासाठी देखील आवश्यक असतात. पिष्टमय पदार्थ हे देखील कर्बोदकांमधून आपल्याला प्राप्त होतात, ते भूक भागवण्याचं काम करतात. त्याचबरोबर याची दैनिक आवश्यकता तशी फारशीही नाही, कारण आपण ते आहारामध्ये मुख्य घटकच आहे तो आपल्या, त्यामुळे त्याची कमतरता फारशी आपल्याला जाणवत नाही. किंवा जे लोक खूपच दुष्काळ भागात आहेत त्यांच्यामध्ये याचे कमतरतेचे परिणाम जाणवतात. तर आता तिसरा गट आहे संरक्षक गट. संरक्षक गट ज्या अन्नपदार्थांमुळे शरीराचे कार्य सुरळीतपणे पाडून शरीराचे रोगापासून संरक्षण होते अशा पदार्थांना संरक्षक अन्न म्हटलं जातं. यामध्ये मेथी, पालक हे तर सर्वांना पालेभाज्या आवडतातच, परंतु ज्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत जसे करडई, चाकवत, चिवळ, ज्या लुप्त होत चाललेल्या भाज्या आहेत, तांदूळजा, आणखीन अशा बऱ्याचशा भाज्या आहेत, त्या रानभाज्या आपण ज्या म्हणूयात त्यामधून, तसेच लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, टरबूज, डाळिंब इत्यादी रसाळ फळांचा देखील यामध्ये समावेश होतो. या संरक्षकांमध्ये विविध प्रकारची खनिजे, जीवनसत्वे, क्षार आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फायबर किंवा तंतू,
जे आपल्या पचनशक्तीसाठी पोटाचे विकार दूर करण्यासाठी गरजेचे असतात. परंतु ह्या सर्व भाज्या ह्या कमी आचेवर आणि कमी पाण्यामध्ये शिजवल्या गेल्या पाहिजेत, झाकण ठेवून शिजवल्या गेल्या पाहिजेत, कारण यातील जे जीवनसत्वे आहेत, जे खनिजे आहेत, ते लवकर वाफेद्वारे किंवा पाण्यामध्ये विरघळून ते नष्ट होतात. त्यामुळे हा महत्त्वाचा भाग आहे यामध्ये. तसेच या भाज्या पूर्वी, म्हणजे पूर्वीच नाही तर ग्रामीण भागामध्ये आजही सर्व भाज्या आधी चिरतात आणि मग धुतात. परंतु कोरोनामुळे एक आता नवीन सवय आपल्याला लागली आहे असं म्हणावं लागेल, की आपण भाज्या आणल्या की आधी तर धुतो आणि नंतर त्याचा वापर करतो. त्यामुळे हा एक चांगला फायदा आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये झाला आहे. त्यानंतर दुय्यम संरक्षक गट नंबर 4 आहे. यातून सुद्धा आपल्याला जीवनसत्वे खनिजे प्राप्त होतात आणि आहारामध्ये विविधता आणण्यासाठी आपण याचा उपयोग केला जातो. जसं रोजच पालेभाजी आपण कंटाळा करतो म्हणून एक दिवस पालेभाजी असेल तर दुसऱ्या दिवशी फळभाजी, मग हे आहारामध्ये विविधता आणण्यासाठी आवश्यक आहे. मग यामध्ये विविध फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, शेंगावर्गीय भाज्या, विविध प्रकारची जी कंदमुळे आहेत ती, फुलांमध्ये सुद्धा हातग्याची फुले ही सुद्धा रानभाज्यामध्येच हा प्रकार येतो. तर नंतर फ्लावर, त्यानंतर फळांमध्ये केळी, चिकू, जांभूळ, कवट इत्यादी फळांमधून देखील जीवनसत्वे, खनिजे, क्षार, तंतू भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. नंबर 5 आहे संपृक्त कार्यशक्ती गट. यातील जे अन्नपदार्थ आहेत हे शरीराला ऊर्जा किंवा कॅलरीज पुरवतात, परंतु याचे पचन आणि शोषण व्हायला वेळ लागतो. यामध्ये गोड पदार्थ आहेत, साखर, गूळ घातलेले कुठलेही गोड पदार्थ, त्याचबरोबर मध, जॅम, जेली, तसेच तेल, तूप, लोणी, क्रीम, सुके खोबरे याचा समावेश यामध्ये होतो. याला स्निग्ध पदार्थ असेही म्हटले जाते. यातील गोड पदार्थ जे जास्त सेवन केल्यास आपल्या पेशींना ते संथ बनवतात आणि त्यातली साखर आपल्या रक्तामध्ये मिसळते, त्यामुळे इन्सुलिनचं कार्य बिघडून मधुमेह होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपण सतत गोड पदार्थांचा किंवा स्निग्ध पदार्थांचा आहारामध्ये जास्त समावेश केला तर आपल्या त्याचे पचन होत नाही आणि जर बैठे काम करणारी व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये त्वचेखाली कमरेला किंवा पोटावर चरबी साठते आणि लठ्ठपणा येतो, त्यातून सुद्धा बरेच आजार निर्माण होतात. म्हणून हे स्निग्ध पदार्थ मर्यादित खाल्ले पाहिजेत. त्याचबरोबर तेलामध्ये मोहरी, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, जवस तेल ही अत्यंत चांगली आहे, त्यामुळे याचा वापर अदलून बदलून आपण केला पाहिजे. वनस्पती तूप हे अत्यंत घातक असल्यामुळे ते वर्ज्य करावे. तसेच हृदयासाठी ऑलिव्ह ऑइल हे अत्यंत चांगले तेल आहे, यामुळे रक्तवाहिन्या मजबूत राहतात. तसेच मांसाहारामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये असतात, ते सुद्धा कमी प्रमाणात आपण आहारात घेतलं पाहिजे. त्यातले त्यात मासे हे उपयुक्त आहेत, कारण की त्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे घटक आहेत, ह्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते. तरीसुद्धा स्निग्ध पदार्थाचे प्रमाण हे आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणातच असावे, कमीत कमी असावे, म्हणजे शरीराचे पोषण योग्य रीतीने होऊ शकेल आणि समतोल आहाराचा तसेच सर्व अन्न घटकाचा दररोज आहारामध्ये समावेश केल्यास आपलं आरोग्य हे चांगल्या प्रकारे आपण अबाधित राखू शकू
आणि स्वस्त जीवन जगू शकू. आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजाराचा धोका होणार नाही, तो टाळता येईल. समतोल आहार जर आपण जर रोज घेतला तर. एवढे बोलून मी इथं थांबते. परंतु आपणास जर आहाराविषयी अनेक काही आणखी विषयावर माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. मी नक्कीच तुमच्यासाठी ती माहिती सादर करेल. आणि एवढे बोलून मी इथे थांबते. धन्यवाद.